नमस्कार, केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजप नेते निलेश राणे आणि आमदार प्रसाद लाड यांनी घेतली उडी. पाठिंबा देत शासनावर केली कडक शब्दात टीका. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तब्बल 14 जागा बिनविरोध झाल्यानं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केलं समाधान. आणि सहकार क्षेत्रात राजकारण नसावं असं सांगत काढले चिमटे. आणि गणपतीपुळे येथील समुद्र किनारे स्वच्छ करणाऱ्या मशीनचं करण्यात आलं लोकार्पण. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करा, तेही आपल्या बजेट मध्ये. 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील नंबर 1 शैक्षणिक संस्था विश्व. MBBS, MD, MS, FCPS, BMS महाराष्ट्रात, कर्नाटकात तसेच विदेशात प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार MBBS भारतात शिका अथवा विदेशात शिका. आता प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम सर्वांनाच द्यावी लागणार आहे. चला तर मग विश्वतर्फे विदेशात MBBS शिकायला. नीट नॉट एलिजिबल सुद्धा आता MBBS करू शकतात. नीट रिपीट करण्याची गरज नाही. आजच विदेशात MBBS साठी प्रवेश घ्या. श्री ज्ञानेश्वर भस्मे सर, प्रमोद सर, प्रशांत सर, प्रथमेश सर, प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करा. विश्व, संपर्क 70 30 30 66 11. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असलं तरी आम्ही मात्र तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं माजी खासदार निलेश राणे यांनी कामगारांना आश्वासन दिलं आहे आणि शासनावर कडक शब्दात टीका केली आहे. आज आपण कशासाठी जमलेलो आहोत हे वेगळं महाराष्ट्राला सांगायची काही गरज नाही. हा संघर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत होतो की फार पूर्वी चालू व्हायला हवा होता. तुम्ही अनेक वर्षापासून एसटीचे जे कर्मचारी आहेत त्यांचे जे कुटुंब आहेत, अनेक वर्षापासून तुम्ही तुमच्या पोटाला बॉम्ब लावून आयुष्य जगत आहात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणीव आहे. तुमच्या मागण्या अनेक वर्षापासूनच्या आहेत. आज महाराष्ट्रभर तुमचं आंदोलन पेटलंय. मी आणि प्रसादजी जेव्हा गाडीमध्ये इथे येत असताना तेच आम्ही चर्चा करत होतो. एसटी कर्मचारी, त्यांचे कुटुंब आज उन्हातानामध्ये महाराष्ट्रभर का बसले, त्यांना आशेचा किरण का दिसत नाही, का एवढी टोकाची भूमिका घेतलीय. आणि राज्य सरकार म्हणजेच ठाकरे सरकार आज कोर्टाचा धाक दाखवून तुमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न जर करत असेल तर भारतीय जनता पक्ष हे कधी होऊ देणार नाही. त्यांना साधेच देखून पाहिजे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर यायची भाषा करायची नाही कोणी. त्यांच्या पुढे आम्ही उभे राहू एवढं लक्षात ठेवावं सरकारने. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजे. रत्नागिरी येथील विभागीय एसटी कार्यालयाबाहेर मागील काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे, आमदार प्रसाद लाड त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शासनावर कडाडून हल्ला चढवला.
आज जिथे जिथे आम्ही फोनवर बोलतोय अनेक कर्मचाऱ्यांचे फोन येत आहेत, गुहागरमधून येत आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. आज ज्या तुम्ही मागण्या सांगितल्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्त काही वेगळं राज्य सरकारला करण्याची गरज नाही. काय मागताय तुम्ही? पगार मागताय हक्काचा, विलीनीकरण व्हावं मागताय, कारण का तुम्हाला रोज संघर्ष करावा लागतो. हो, आम्हाला तर कधी कधी कळत नसतं, एसटीचा ड्रायव्हर बिचारा त्या घाटातून गाडी खाली कशी घेऊन येत असेल. काल मी दुर्गेवाडीला होतो, दिवसाला 4 एसट्या लाडसाहेब तिकडून जायच्या, दिवसाला 4. आज लोक म्हणतायत या ठाकरे सरकारचं वाटोळं झालं पाहिजे. आमच्या गावामध्ये एक एसटी नाही आली 3 दिवसापासून. लोकांना आता तुमची गरज कळलेली आहे. तुमच्या संघर्षामध्ये, तुमच्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्ष कुठेच मागे राहणार नाही हे सांगण्यासाठी मी आणि लाडसाहेब आपल्या समोर इथे आलेलो. एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काला भाजपचा पूर्ण पाठिंबा असून आम्ही लागेल ते सहकार्य करण्यास तयार आहोत, असं आमदार प्रसाद लाड म्हणाले. प्रथमतः महाराष्ट्रामध्ये निलेशे सर्व संघटना एकत्रित येऊन या आंदोलनासाठी उतरल्यात, त्या सर्व संघटनेचं मी मनापासून पहिलं तर अभिनंदन करतो. आजचा हा लढा कुठल्या पक्षाच्या विचाराचा नाहीये, तर हा लढा कायद्याचा लढा आहे, सर्वसामान्य कामगारांच्या न्याय हक्काचा लढा आहे. आणि एवढे वर्ष ज्यांनी सातत्याने महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा केली, या देशामध्ये पोस्टानंतर जर कोणाला महत्व असेल तर ते एसटीला महत्व आहे. कारण गावागावामध्ये जसा पोस्ट पोचतो तशी गावागावामध्ये एसटी पोचते. सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या, गरीब जनतेच्या अडीअडचणीच्या वेळेला, सणासुदीच्या वेळेला, कामाच्या वेळेला जर कोण जात असेल तर तो एसटी ड्रायव्हर आणि एसटी कंडक्टर आहे. त्यामुळे या आमच्या लाल परी बरोबर काम करणाऱ्या लोकांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आज सन्माननीय माजी खासदार निलयजी राणे यांच्या नेतृत्वात रत्नागिरीमध्ये आज मी आणि ते स्वतः तुम्हाला भेटायला आलेलो. आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर, सन्माननीय आमदार सदाभाऊ खोत व सन्माननीय विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांच्या नेतृत्वात प्रचंड हजारोच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा नेण्याचं काम एसटी कामगार संघटनेने केलंय. परंतु काही ठिकाणी ही आंदोलनं त्या जिल्ह्यात चालू राहिली पाहिजेत आणि सातत्याने त्याच दिवशी त्या जिल्ह्यामध्ये देखील त्या आंदोलनाचा आवाज या झोपलेल्या आणि ज्याला आवाज ऐकू येत नाही त्या परिवहन मंत्र्याच्या कानावर गेला पाहिजे आणि म्हणून मी आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून फक्त रत्नागिरी जिल्ह्यात दर दिवशी 40 ते 50 लाखाचं नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एसटी प्रशासन हतबल झालं आहे. दरम्यान एसटी संपामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर येथील सर्व डेपो ओस पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. एसटी संपामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी शासनानं सर्व खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी BN पाटील यांनी KTV जवळ बोलताना दिली आहे. आपण कालच खासगी वाहतुकीसाठी परवानगी दिली,
जोपर्यंत महामंडळाचा संप चालू राहील तोपर्यंत आपण खाजगी वाहतुकीत जिथं जिथं स्कूल बस असतील किंवा कंपन्यांच्या बसेस असतील किंवा खाजगी ट्रान्सपोर्टवाल्यांच्या बसेस असतील त्यांना शासनाच्या दराने वाहतुकीस आपण परवानगी दिलेली आहे. आणि आज आपलं मला सांगायला आनंद वाटतो की आज कुठेही प्रवासी अडकून पडलेले नाही आहेत. आज पूर्ण जिल्ह्यात खाजगी वाहतूक सुरळीतपणे चालू असल्याने कोणाची तक्रारी आलेली नाही आहे. दरम्यान काँग्रेसतर्फे अशोक जाधव, भाजपतर्फे ॲडव्होकेट दीपक पटवर्धन तर मनसेतर्फे छोटू खामकर आदींनी एसटी कर्मचारी ज्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी भेट देऊन त्यांना धीर देण्याचं काम केलं. एसटीने शासकीय विलगीकरणाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन चालू केलेलं आहे या आंदोलनासाठी शेतकरी कष्टकरी संघटना आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने पूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी आपल्या पक्षात आलो. संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी शेखासर साहेब, टँकर साहेब, चव्हाण साहेब, मोरे मॅडम, काँग्रेस साहेब आणि सावंत यांनी जे विचार मांडले या संदर्भामध्ये सगळ्या विचारांचं सूत्र एकच होतं की आम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून महाराष्ट्रामध्ये विलीनीकरण करून द्यावे. आणि जे काँग्रेस साहेबांनी मला सांगितलं आणि बाबासाहेबांनी तिला शिस्त आणून त्याला चौकटीत बसवली, घटनेच्या चौकटीत बसवली, या सगळ्या आपण भाग्यवान आहोत की दसऱ्यातले कामगार असतील तरी जन्माला आले असते, कामगार चळवळ जरी त्यांनी परिणाम सुरुवात केली असली तरी कामगारांचे हक्क, कामगारांचे नियम आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा भारतीय घटनेमध्ये बाबासाहेबांनी अंतर्भूत केलं आणि महात्मा गांधींच्या लोकशाही मार्गाने आपण आज आंदोलन करतो शांतताने हे सगळं त्यांचं श्रेय आहे आणि म्हणून आपल्या आंदोलनाला कुठेतरी भार अधिक तीव्र येते असं माझं अतिशय योग्य असलेलं असं हे आंदोलन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एसटी ही एक प्रकारे जीवनदायी अशी वाहिनी म्हटलं जातं. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचायचं असेल, गोरगरिबाला पोचायचं असेल तर एसटी हे प्रभावी माध्यम आहे. आणि या नव्या युगामध्येही या एसटीचं महत्व तसुभरही कमी झालेलं नाही. आणि ही एसटी चालली आहे ही तुमच्या सर्वांमुळे चाललेली आहे, त्यामुळे सर्व समाज घटकांनीही तुमच्या आंदोलनाला सक्रिय सहभाग देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. या प्रसंगी मी सर्व समाज बांधवांना आवाहन करेन, सर्व नगरवासियांना आवाहन करेन की एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे, एसटीचे कर्मचारी त्यांच्या ऑफिसच्या समोर बसलेले आहेत, रस्त्यावरून जाताना येताना त्यांच्याकडे केवळ पाहून पुढे जाऊ नका तर त्यांच्यामध्ये सहभागी व्हा, कारण का हे आंदोलन अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आज हे आंदोलन आहे. 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आता फक्त 14 उमेदवार रिंगणात राहिले असून पहिल्या फेरीत सर्वपक्षीय सहकार पॅनलनं बाजी मारली असल्याचं दिसून आलं आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी 85 जणांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु सहकार पॅनलचे तब्बल 14 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानं आता 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आल्यानं या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. Thank you.
माजी खासदार निलेश राणे यांनी या निवडणुकीत सुरुवातीला जोरदार निवडणूक होण्याचे संकेत दिले होते, परंतु आज तरी त्यांचे प्रयत्न कमी पडले असून सर्वपक्षीय सहकार पॅनलनं बाजी मारली असल्याचं दिसून येत आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर विद्यमान चेअरमन आणि सर्वपक्षीय सहकार पॅनलचे प्रमुख डॉक्टर तानाजीराव चोरगे काय म्हणाले होते ते ऐकूया. आम्ही ज्यावेळी मरणार त्यावेळी खुर्च्या सोडणार आहे. आता जन्मसिद्ध हक्क आहे, कोण आला तयार नाही. 80 वर्ष झाली तरी पाहिजेच होतो. कोण आता अपक्ष उभा राहील, अच्छा कोण काय उभा राहील, फक्त एक तुम्ही याच्यामध्ये टाका चौकटीत की ज्यावेळी एखाद्या उभा राहील त्यावेळी जो कुणाचा पक्षाचा असेल त्याने ताबडतोब डिक्लेअर करायचं. ह्या माणसाचे आपल्या संबंध पक्षाची नाही. साहेबांचं काय की आपण सगळ्यांनी म्हणून एक पॅनल केल्यामुळं हे सर्व पक्षीय पॅनल आलं, त्यामुळे आता काय बाकीचं बोलायचं काय कारण. आरपीआयने भरला तर फॉर्म आता त्यांचा प्रश्न आहे. आता कुणी बोलू शकतो बघा, ह्या चार पक्षाच्या व्यतिरिक्त आम्ही कुणाला काय बोलू शकतो. कारण ते आपल्या बसले. ह्या चार पक्षामध्ये जर कोणी आमच्यातला कोण तर आम्ही त्याला पहिले विनंती करू, त्यानंतर जर मागे घेतली नाही तर त्याला आम्ही डिक्लेअर करू. आम्ही पेपरमध्ये ह्याचा आणि पक्षाचा काही संबंध नाही. पुन्हा चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगेच असतील, मीच असणार. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोकण नव्हे तर महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये गणली जाते, त्यामुळे चारही पक्षांनी एकत्र बसून सर्वपक्षीय सहकार पॅनल उभं करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु निलेश राणे यांना मात्र हा निर्णय मान्य झाला नाही आणि त्यांनी डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्यावर टीका करत प्रति पॅनल उभं करण्याचं जाहीर केलं होतं. आणि या निवडणुकीला आज चोरगे साहेबांचा स्वभाव, जशी बँक हाताळली गेली कर्मचारी त्रस्त आहे. अनेक संस्था ज्यांना मतदानाच्या अधिकारापासून लांब ठेवण्यात आलं, एवढंच कारण की हे आपले मतदार वाटत नाही म्हणून लांब ठेवण्यात आलं. अपात्र आणि म्हणून ते ना मतदारांच्या यादीत नाही. हे काय मनमानी नाही, काय चाललंय? अहो मतदार कमी करण्यात आले कारण का हा आपला मतदार वाटत नाही, एवढी गमेंट. आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला या निवडणुकीमध्ये उतरावं लागलं. योग्य उमेदवार आता 2 दिवस फॉर्म भरायचे अजून शिल्लक आहे. 25 तारखेला छाननी होणार आहे, ती झाल्यानंतर एकंदरीत सगळं चित्र आपल्या समोर येईलच. आमचे अनेक सहकारी या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. जे योग्य असतील, निलेश राणेला नेता नाही मानला तरी चालेल, पण जे वर्षानुवर्ष पारंपरिक जिल्हा बँकेला आपली घरची बँक समजत आहे ती हाणून पाडायची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून आमच्यासारखी ही सगळी मंडळी, पक्ष वगैरे नाही कारण का त्यांनी तर सर्व पक्षीय केलं, पण योग्यतेनुसार की हा योग्य वाटतोय, हा कधी बँक स्वतःसाठी वापरणार नाही अशा माणसाच्या उभे राहण्याचं काम आम्ही करू. आणि उमेदवार सहकार पॅनलच्या समोर निवडून आणू पैकीच्या पैकी एवढी तयारी आहे. दरम्यान सहकार क्षेत्रात राजकारणाला थारा नसल्यामुळेच आज डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासहित तब्बल 14 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असल्याचं ऍडव्होकेट दीपक पटवर्धन म्हणाले. डॉक्टर चोरगेंच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये सहकार पॅनलचे 14 सदस्य हे बिनविरोध निवडून येणं ही सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येही एक मोठी बातमी अशा स्वरूपाचा विषय आहे. अनेकांचे या संदर्भात फोन आले, कशा पद्धतीने तुम्ही रचना लावलीत, कशा पद्धतीने तुम्ही सगळ्याचा
मूळ गावातच आहे. अर्थकारणाला महत्व देत काम करणाऱ्या लोकांचा समूह एकत्र आल्यामुळे अशा प्रकारचं यश प्राप्त करता आलं. याच्यामध्ये मतभिन्नता आली, वेगवेगळे प्रवाह आले आणि अर्थकारणाला जर आपण बाजूला सारलं तर मग बँकेचं आर्थिक गणित हे बिघडू शकतं याचं भान तिथे गेल्यानंतर प्रत्येक संचालक सदस्याने ठेवलं आणि त्याच अनुषंगाने सातत्याने कार्यरत राहिल्यामुळे बँकेचे बहुतांशी निर्णय हे एकमताने झाले आणि त्यामुळे त्याचा स्वाभाविकपणे फायदा हा बँकेच्या एकंदर अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याचंच फलित म्हणून आज 14 जागा या बिनविरोध निवडून आल्या. रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सलग चौथ्यांदा सहकार क्षेत्रात काम करण्याची मतदारांनी संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. आत्ताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जे आम्ही बिनविरोध निवडून आलो अशा संचालक सदस्यांना अविरोध निवडून आल्याबाबतचं निकालपत्र दिलं. आज खरं तर अधिकृत घोषणा झाली की आम्ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये 14 सदस्य बिनविरोध निवडून आलो. सहकार पॅनलच्या माध्यमातून हे 14 जण बिनविरोध निवडून आले. गृहनिर्माण गृहतारण संस्था आणि पगारदार नोकरांच्या पदसंस्था या मतदारसंघातून मी परत एकदा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आलो आहे. सलग चौथ्यांदा मी बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मला मतदारांनी दिली. मी या मतदारसंघातील सर्व मतदार संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी या सर्वांना धन्यवाद देईन आणि सहकारातल्या जिल्ह्यातल्या शिखर बँकेवर सलग चौथ्यांदा मला संधी दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतानाच मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपयोग हा सहकार क्षेत्राच्या गतिमान अर्थचक्र फिरवतानाच इथल्या समाज रचनेलाही त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी करेन. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनारे स्वच्छ करणाऱ्या अद्ययावत मशीनचं उद्घाटन आमदार प्रसाद लाड आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या निधीतून ही अद्ययावत मशीन उपलब्ध करून दिली असल्यानं आता पर्यटक आणि भाविकांना गणपतीपुळे येथील समुद्र किनारा अधिक स्वच्छ झालेला पाहायला मिळेल. या प्रसंगी सरपंच कल्पना पके, राजेश सावंत, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, राजू मयेकर, ऐश्वर्या जठार, उमेश कुलकर्णी आदी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजप नेते निलेश राणे आणि आमदार प्रसाद लाड यांनी घेतली उडी. पाठिंबा देत शासनावर केली कडक शब्दात टीका. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तब्बल 14 जागा बिनविरोध झाल्यानं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केलं समाधान आणि सहकार क्षेत्रात राजकारण नसावं असं सांगत काढले चिमटे. आणि गणपतीपुळे येथील समुद्र किनारे स्वच्छ करणाऱ्या मशीनचं करण्यात आलं लोकार्पण. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.